आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया. संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या आरोपींबाबत नवी माहिती समोर येते. हे सगळे आरोपी भगतसिंग फॅन क्लब या सोशल मीडिया पेजशी जोडले गेलेले होते. 1.5 वर्षांपूर्वी म्हैसूर इथं या सगळ्यांची भेटही झालेली होती. सागर जुलैमध्ये लखनौहून आला होता, पण तो संसद भवनात जाऊ शकला नाही, त्यामुळे तो बाहेरनं रेकी करून निघून गेला. 10 डिसेंबरला प्रत्येकजण आपापल्या राज्यातनं दिल्लीला पोहोचला होता. 10 रात्री गुरुग्राममध्ये सगळेजण विकीच्या घरी पोहोचले. अमोलनं महाराष्ट्रातनं रंगीत फटाके आणले होते आणि हे प्रत्येक जण इंडिया गेटवर भेटले, जिथं प्रत्येकाला रंगीत फटाके वाटण्यात आले. दोन्ही आरोपी 12 वाजता संसद भवनात दाखल झाले. गोंधळादरम्यान ललित हा बाहेर व्हिडिओ बनवत होता आणि गोंधळ होताच ललितनं सर्वांचे मोबाईल घेऊन पळही काढला. आपली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, या सगळ्यांच्या विषयीची अधिकची माहिती देखील आता समोर येते. संसदेतल्या या घुसखोरांबाबतची ही नवीन माहिती तपासादरम्यान समोर आल्याचं समजतंय, काय सांगता येईल याबद्दल? बरोबर आहे. ज्या पद्धतीनं अजिंक्य जर बघितला आपण, तर भगतसिंग फॅन क्लबचे सगळे सदस्य होते, 6 लोक होते, सोशल मीडियाच्या पेजच्या माध्यमातून जुळलेले होते. यांची म्हैसूरमध्ये देखील भेट झाली, जसा उल्लेख आपण केला होता. सागर हा जो आहे हा लखनौच्या आरामबाग मध्ये राहतो. अमोल हा लातूरचा आहे. त्यानंतर बेंगलोरचा मनोरंजन आहे. त्यानंतर जी महिला आहे कौर, नीलम कौर, ही हिसारची आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे थांबले होते तो विक्रम शर्मा जो आहे, तो सागर शर्माचा नातेवाईक आहे. विक्रम शर्मा आणि त्याच्या पत्नीला सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे. सध्या तरी चार लोकांची अटक दाखवण्यात आलेली, 5वा 1 जण ताब्यात आहे. 6व्या सध्या शोध सुरू आहे. पण या सगळ्यांना, या सगळ्यांनी जो संसदेमध्ये घुसखोरी करण्याचा कट रचला आणि त्या कटामध्ये जे यशस्वी होताना पाहायला मिळालं, त्यांनी ज्या पद्धतीनं स्मोक बॉम्ब, ज्याला रंगीत फटाके म्हणतात, ते घेऊन घुसले, ते कसे घुसले, त्यांच्या डोक्यात कसं आलं, या सगळ्याची चौकशी सध्या सुरू केली आहे. आणि आजच त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं आहे. PCR साठी पोलीस कस्टडी मागण्यात येणार आहे आणि इतर जे आरोपी आहे त्यांचाही शोध युद्ध स्तरावरती सुरू आहे. यासाठी एक सुरक्षा समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे. ठीक आहे प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. संसदेच्या अधिवेशनामध्ये सुरक्षेचा भंग 14 डिसेंबरसाठी नियोजित करण्यात आलेला होता आणि जानेवारीपासून याचं प्लॅनिंग देखील सुरू होतं असं समोर येत आहे. 6 आरोपींनी 14 डिसेंबरला संसदेच्या सुरक्षेचा भंग करण्याचं ठरवलेलं होतं, मात्र काही त्रुटींमुळे ही तारीख 13 डिसेंबर अशी निश्चित झाली. परंतु अभ्यागतांचा पास 13 तारखेचाच जारी करण्यात आल्यामुळे ही घुसखोरी 1 दिवस आधी करण्यात आल्याचं समजत आहे. संसदेमध्ये धूर करणाऱ्या सागर शर्मा याचा नातेवाईक विकी शर्मा याला दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. त्याचे लंडनमध्ये राहणाऱ्या कुटुंबाशी संबंध आहेत. विकीचं कुटुंब ज्या घरात राहतं त्या घराचे मालक लंडनमध्ये राहतात. घर मालक त्याच्या खात्यात पैसे जमा करतो. घर मालकाकडनं मिळालेले पैसे हे विकीच्या उत्पन्नाचं साधन असल्याचं समोर आलेलं आहे. संसदेच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्याच्या संवेदनशील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी CRPF महासंचालक अनिश दयाल यांची नियुक्ती झालेली आहे. संसदेच्या बाहेरच्या सुरक्षेची जबाबदारी ही CRPFकडे असते. यापूर्वी अनिश दयाल यांनी ITBPमध्ये सुद्धा बराच काळ सेवा बजावलेली आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेलनं UAPA अंतर्गत संसदेतल्या घुसखोरांच्या विरोधात आता गुन्हा दाखल केलाय. चौकशीदरम्यान चौघांनी सुद्धा खुलासा केलेला आहे की आम्हाला संसदेच्या कामकाजामध्ये शेतकरी, बेरोजगारी आणि मणिपूर हे मुद्दे जे आहेत त्याकडे सरकारचं लक्ष वेधायचं होतं आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये या चौघांचा कोणी मास्टर माइंड असल्याचं समोर आलेलं नाही. संसदेमध्ये घुसखोरी करणारा अमोल शिंदे हा तरुण लातूरमधल्या झरी या गावातला आहे. अमोलचे आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. अमोल हा पोलीस भरतीची तयारी करत असल्याची माहिती त्याच्या आई वडिलांनी दिलेली आहे. 15 दिवसांपूर्वी दिल्लीला जातो असं सांगून अमोल गेल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. अमोलच्या आई वडिलांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. प्रत्यक्ष आपण अमोल शिंदे याच्या घरामध्ये आहोत.
त्याचे आई वडील माझ्यासोबत आहेत. नेमकं अमोल शिंदेंनी हे का केलं, अमोल शिंदे तिथे कसा पोचला, का पोचला, कशासाठी, कोणत्या हेतूने पोचला, हा सगळा उद्देश अमोल शिंदेच्या आई वडील आपल्यासोबत सांगणार आहेत. माझ्यासोबत आहेत अमोल शिंदे यांचे वडील, त्यांच्याशी जाणून घेऊया. काका सांगा, अमोल काय म्हणून गेला होता घरून? इथून 9 तारखेला अमोल गेला होता दिल्लीला पोलीस भरती आहे म्हणून. पहिले त्यानं ते ह्याचं मिलिटरीमधलं बघितलं, त्याचं काही तर ते तिकडं दिल्लीला ह्याला आसामला गेलता पहिला नंबर आलता त्याचा. 5000 पोरामध्ये त्यानं पहिला आलता. मग तिथं काही खाली येते म्हणून त्याला सांगितलं होती. मग लॉकडाऊन पडलं, लॉकडाऊन पडलं की त्यानं म्हटलं माझं आता वय संपलं म्हणलं आता ह्याच्यातलं मिलिटरीतलं, तर पोलीस भरतीचं आहे दिल्लीला पोलीस भरती आहे तिकडे चालला म्हणलं. सकाळा म्हणजे 9 तारखेला त्यानं गेला बघा 7 वाजता घर सोडून, 10 तारखेला 7 वाजता फोन केला की मी मुंबईला आला, माझ्या मोबाईलमधले चार्जिंग संपले, तुम्हाला चार्जिंग करून पुन्हा फोन लावतो म्हणलं. त्याच्यावर आम्हाला काही त्याच्यातलं माहिती नाही. आज जी माहिती झाली ती पोलीस लोक घरला आले, आम्हाला माहिती झाली की असं असं अमोल मी केला म्हणून. ते आम्ही म्हणतो की आमचं लेकरू जिवंत आहे का मेले एवढं सांगा आम्हाला, बाकीचं कुठं काही माहिती नाही. म्हणजे त्याचा आमचा त्याचा काही संपर्क झाला नाही. घरी काहीही न सांगता फक्त पोलीस भरतीला जातो मुंबईला. अमोल आजपर्यंत पोहोचला नाही आणि सकाळी हा घटनाक्रम घडला. अमोलची आई आहे, आई सांगा तुम्ही त्याच्याशी काही बोलणं झालं होतं का अमोलचं? काय बी नाही, चाललो कामाशिरी, माझं काम आहे जातो काहीतरी बघतो. मला भरतीची आवड होती, त्याला भरती झाली नाही, मग आता नाराज झालता पोलीस भरती तर बघतो काहीतर करतो म्हणून गेलता. काय केलाय गुन्हा काय नाही ते सरकारनं आम्हाला आमच्यापर्यंत लिकरू माझं पोहोचावावं कशाहून केला, नोकरीच्या त्यागानं केला, कशानं केला. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. संसदेमध्ये घुसखोरी केलेले तरुण महुआ मोइत्रा यांच्या संपर्कातील असल्याचा खळबळजनक दावा खासदार नवनीत राणा यांनी केलाय. या वक्तव्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. राणा यांनी संसदेची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी महुआ यांच्या मनात राग असल्याचं म्हटलं आणि त्यामुळे संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणांची महुआ संपर्कात असल्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे. त्यांना सस्पेंड केलेलं आहे, त्यांचे संपर्कात हे लोक होते आहे की क्या कोणती पद्धतीने पहिले ज्या लोकांना पकडलं त्यांच्यावर देशद्रोह झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीची चौकशी त्या लेवलचीच झाली पाहिजे की हे अडकलं पाहिजे कोणाच्या संपर्कात होते. अँड आय एम शुअर की याच्यामध्ये ज्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे त्यांचा मोठा रोल होऊ शकते, त्यांच्या रिलेटेड हे संबंधित लोक राहील. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी